आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ, प्रमाणित नियमबाह्य कामे प्रकरणी 2 शिक्षणाधिकारी निलंबित. 13 जुलै 2023 खोटा दस्तऐवजाच्या आधारे शासनाची फसवणूक केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आदेश शासनाच्या उपसचिवांनी काढले आहे. गेल्या काही दिवसापासून विविध आरोपाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली होती, त्याद्वारे संबंधित कारवाई झाल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गत काही दिवसातच खोटा दस्तऐवजाच्या आधारे मुख्याध्यापक, सहशिक्षक, कला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनियमितपणे वैयक्तिक मान्यता प्रदान करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे शासनावर आर्थिक दायित्व निर्माण केल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आशा गरुड हे त्या दोघांना राज्यातील शालेय शिक्षण विभागाचे सचिव करपते यांनी निलंबित केले आहे. शिक्षणाधिकारी भुसारे आणि गरुड हे दोघे कार्यरत असताना शिक्षकांची वैयक्तिक मान्यतेच्या निर्णयामध्ये काही बाबी चुकीच्या पद्धतीने केल्याचा अनेक तक्रारी होत्या. त्यात प्रामुख्याने खोट्या दस्तऐवजाच्या आधारे परभणी जिल्ह्यातील काही खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असणारे मुख्याध्यापक, सहशिक्षण, कला शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनियमितपणे वैयक्तिक मान्यता दिली याची चौकशीतून पुढे आली आहे. शिक्षणाधिकाऱ्याच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे शासनावर आर्थिक दायित्व निर्माण केल्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ शासन सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. मुख्यालय सोडून शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, आशा गरुड यांनी दोन्ही एकाच निलंबनाची कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. निलंबनाच्या कालावधीत या दोघांनी जिल्हा परिषद परभणी हे मुख्यालय सोडू नये असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव करपते यांनी संबंधितांच्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे. 10 जुलै 2023 हे महत्त्वाचं 2 शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांचे निलंबनाचे कारवाईबाबत करपते उपसचिव यांच्या साक्षीने निघालेले महत्त्वाचे पूर्ण आपण माहिती बघितलेली आहे.